आमदार रोहित दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली कुसडगाव भोगलवाडी सरदवाडी येथील सोसायटीची निवडणूक लागलेली आहे। येथे शेतकरी परिवर्तन विकास पॅनल उभा आहे, याचाच प्रचाराचा शुभारंभ आज करण्यात आला आहे। कुसडगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित कुसडगाव निवडणूक 2022 आणि 2027 करिता निवडणूक जाहीर झालेली आहे। प्रचाराची रणधुमाळी सुरू झालेली असून येत्या 6 मार्चला मतदान होणार आहे। कुसडगाव सोसायटी 35 वर्षापासून बिनविरोध होत होती, परंतु आता यावर्षी इलेक्शन लागलेलं आहे, त्यामुळे या सोसायटीकडे तालुक्याचं लक्ष लागलंय। आज कुसडगाव भोगलवाडी सरदवाडी येथे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी परिवर्तन विकास पॅनल उभा आहे। याच्याच प्रचाराचा नारळ ग्रामस्थ शेतकरी यांच्या उपस्थितीत फोडण्यात आला व कब्बशीला मतदान करण्याचं आवाहन मान्यवरांनी व उमेदवारांनी केलंय। या सोसायटी इलेक्शनसाठी भोगल देवीदास मच्छिंद्र, गंभीरे सुरेश भगवान, जगताप भाऊसाहेब खंडू, कात्रजकर अंगद शेषराव, कात्रजकर सीताराम कृष्णाजी, लेकरवाळे अप्पासाहेब आबासाहेब, सिरसाट बळीराम महादेव, वटाणे अजिनाथ वामन, गाडे शोभा लोखुळ, कात्रजकर निर्मला काकासाहेब, गंभीरे रामभाऊ शामराव, पवार जालिंदर दशरथ, टिळेकर हनुमंत भानुदास हे कब्बशी या चिन्हावरती उभे आहेत। तेव्हा येत्या 6 तारखेला कब्बशी या चिन्हावर शिक्का मारून यांनाच विजयी करण्याचं आवाहन मान्यवरांनी केलंय। यावेळी नगरसेवक मोहन पवार, प्रसन्न कात्रजकर, महादेव कात्रजकर, ज्योतिराम बांदल, डॉक्टर प्रदीप कात्रजकर, संजय जगताप, प्राध्यापक विनोद सासवडकर, पोपट कार्ले मेजर, सद्गुरु कात्रजकर, दादा गाडे, बंडू लेकरवाळे, ग्रामपंचायत सदस्य पप्पू कात्रजकर, उपसरपंच नागेश कात्रजकर, प्रदीप कात्रजकर, राष्ट्रवादी युवक उपाध्यक्ष तसेच उमेश कात्रजकर, सचिन कात्रजकर, भरत पाटक, तात्या बांदल व नागरिक सभासद शेतकरी बांधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी प्रचाराची भव्य रॅली देखील काढण्यात आली होती। स्वतंत्र घेतो कोणाच्या बर्बकोर एंट्री आहे, तिने 50,000 घेतले किंवा 70,000 घेतले, फक्त एका पठ्ठ्याने मला दाखवून द्या की माझ्या क्रेडिट कार्ड वर एवढी एवढी एंट्री आहे। अहो यंदाच काय झालं, 75,000 रुपये भरले आणि 70,000 घेतले। शेअर कुणाचे किती कापले, 20,000 जास्त शेअर कुणी कापला नाही पाहिजे। कोणाचाही या ठिकाणी हिशोब नाही, सगळ्या मनमानी कारभार चालू आहे। परंतु आमदार रोहित दादा पवार आपल्या पाठीशी उभा राहिले आणि या ठिकाणी पॅनल उभा राहिला, नाही तर या ठिकाणी कोणाचे ताकद पॅनल उभा करण्याचे नव्हते। एवढं मी सांगतो, तुमचा सर्व शेतकरी विकास पॅनलला पाठिंबा आहे। सर्व सभासदांचं मी मनपूर्वक असं हार्दिक असं स्वागत करतो, अभिनंदन करतो। आणि तुम्ही ह्या सर्व आपल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा, शेतकऱ्यांच्या लेकरांचा हा पॅनल आहे, सर्वसामान्य कार्यकर्त्याचा हा पॅनल आहे। आपल्या दाढी जर विकासाची रंग आणायची असेल तर आपल्याला फक्त डोळ्यासमोर रोहित दादा दिसता काम आहे, तर आपल्या दारी विकासाची गंगा येईल। जर आपल्या समोर दादा मतदान करताना दिसले नाही तर विकासाची गंगा त्याच ठिकाणी थांबली जाईल। हे जर परिवर्तन करायचं असेल आपल्याला, तर आपल्याला शेतकरी परिवर्तन विकास पॅनलशिवाय पर्याय नाही। आपल्या सोसायटीचं इलेक्शन झाले नाही, ठराविक व्यक्तीला घेऊन, ठराविक व्यक्तीचं मत विचारात घेऊन ही सोसायटीचे उमेदवार ठरायचे, परंतु आता असं होणार नाही। काळ बदललाय, सत्ता बदलली, यामुळे रोहित दादाचं नेतृत्व आपल्या तालुक्याला लागलं आहे आणि या रोहित दादाच्या नेतृत्वाला आपल्याला सर्वांनी साथ देणं गरजेचं आहे। विचार केला, सगळे विचार करा, आपल्या 2 छावण्या तालुक्यात 1 नंबर होते। सोसायटीच्या नावावर कमिशन 5-10 लाख रुपये, याच काय झालं? इमारत होणार होती, एक गट तर घरातले बाजूला फेकून द्या, नेट करायचं आपलं गाव, तर अशा बऱ्याच गोष्टी। अहो आपला बँकेला ठराव जाताना कोणाला चान्स होता नाही। माध्यमातून आपण शेतकरी विकास पॅनल तयार केला आहे आणि त्याला पूर्ण साथ रोहित दादांची आहे। रोहित दादांची साथ असल्यामुळे आपण हा पॅनल उभा केला आहे। प्रत्येक वेळ म्हणायचे सोसायटीमध्ये काहीच नाही, तुम्ही कशाला लढता, तुम्ही कशाला उभा करता, तुम्ही कशा काम करून निघले येत आहे। आम्ही म्हणत आम्ही साहेब कुणी तुम्हाला जिल्हा बोलू दिले, तुम्ही कशाला काम फेडला येत, कुसडगावला येत आहे। आम्हाला इथं आम्हाला काही कळत, तुम्ही काय करता मग? ते म्हणायचे नाही नाही त्यांचं हे काम आहे त्यांचं इथं की सोसायटी त्यांच्या ताब्यात नाही। अहो त्यांचे ताबे दुसरे ताबे जाऊ दे ना, आता जवळ त्यांच्या ताब्यात। त्यांचा विषय असा आहे की त्यांनी आतापर्यंत कुणाला विश्वासात घेतलेला नाही आणि ज्यावेळी बॉडी केली, बॉडी सुद्धा त्यांनी बाजा बसून तयार केलेली। त्यांना गावात यांना गावात कुणाला विश्वासात न घेता बॉडी तयार केली। त्यांना वाटत होतं की आपण आपल्या ऑर्डरमध्येच घेऊ, त्यांना कोणाला काही घेऊन द्यायचं नाही।
गावाला कोण द्या सोसायटी उभी केली आहे आणि सोसायटीला पूर्ण सगळ्यांनी मिळून साथ द्या आणि सगळे मिळून निवडून आणा आणि सगळ्यांनी कारभार तुम्ही पहा काय चाललंय गावात आपला कारभार जामकडून चालले कशा आपल्या गावातला कारभार आपल्याच गावातून चालायला पाहिजे या मताचा मी माणूस आहे त्याच्यामुळे मी ह्या बाजूला आहे तिथून बसून ह्याला वाटलं की आपण ही मेंबर काढायचे ही बिनविरोधच्या हिशोबाने सगळे मेंबर काढले होते त्याच्यानंतर काय इलेक्शन लागलं अर्ज माघारी घ्यावा लागला फक्त कशामुळं तर इलेक्शन लागलं त्याच्यामुळं आपला पराभव 100% होणार आहे गावात परिवर्तन होणार आहे त्याच्यामुळं काही लोकांना अर्ज काढून घ्यावा लागला आता हुकुमशाही पद्धत संपली वाड्यावरचं राजकारण संपलंय आता जे राजकारण आहे ते सर्वसामान्यच आहे प्रत्येक माणसाच्या हक्कासाठी आपण लढणार आहोत आणि ह्या कारण जो दिला आहे तो फक्त हक्कासाठी दिलेला आहे तिथून जायचं आणि तिथून पुढं सचिवांनी सांगायचं की जा तिकडे विचारा नंतर तुम्हाला कर्ज भेटल हे विषय आता इथून पुढे बंद झाला पाहिजे त्याच्यामुळे प्रत्येक गावकऱ्यांना ज्याचा साधभार आहे त्याला कर्ज भेटलं पाहिजे जो सभासद आहे त्याला पण कोणाचा दबाव आणि कोणाची परवानगी घ्यायची गरज नाही पडली पाहिजे आपल्या हक्कासाठी आपण स्वतः तिथं ग्रामपंचायत गेलो आपण पाऊसाहेबाला मारतो इथं गेलं मारता का तुम्ही प्रसन्न करता आपल्याला भविष्यात कुठंही काम नाही लोकांना एखादं पाईपलाईन कर्ज पाहिजे ही स्वस्थ घरासाठी कर्ज पाहिजे कारण बरेचसे लोक माझ्याकडे इथं मला घराचं कर्ज पाहिजे आपल्या सहकारी संस्था आपल्याकडे भाग मारून भरपूर आहे आणि आपल्याला संस्थेला जे पैसा पुरवठा केला जातो ही जिल्हा बँक करते आणि जिल्हा बँक ही आपल्या राष्ट्रपतीच्या ताब्यात आहे त्याच्यामुळं कुणी काही सांगितलं तरी काही काळजी करू नका आपल्याला जे अर्धा एकर क्षेत्र ज्याच्या नावावर आहे आणि ज्याचा 8 क्लिअर क्षेत्र निघतोय अशा सर्व शेतकऱ्यांना आपल्याला सभासद करून घ्यायचं आहे आणि त्यासाठी त्यांना आपल्याला कर्ज पुरवठा करायचा आहे आता इथून पुढे आपल्याला काय करायचं आहे तिथं नुसार बाजेचं कर्ज द्यायचं नाही आपल्याला कारण काय होतं बाजेचं कर्ज दिल्यानंतर पहिलं आपलं सांगायचं तर पीक विम्याची शासन योजना आणखी हे सांगायचं आम्ही पीक विमा उतरून घेतो तुमचा मी जरी काय राहिलो माझ्या इंटरेस्ट बी नव्हता परंतु मी जर अर्ज भरत होतो तर बाकीचे 13-13, 12-12 पुन्हा लोक म्हणायचे एवढी इलेक्शन नको आपली ताकद नाही कारण आपल्यासमोर बराच ताकद आहे मोठी ताकद आहे आणि त्या ताकदी पुढे आपण निघू लागणार नाही असं लोकांना वाटायचं परंतु जसजसं वातावरण बदलत गेलं तसं त्यांच्या पायाखालची वाळू घसरायला लागली आणि त्या ठिकाणी आपला विजय आम्ही 100% झाला तर ज्यावेळेस मी 1903 साली रिटायर झालो त्यावेळेस मला बाणामाळी आणि विक्रम पाटील हे दोघं माझ्याकडे आले म्हणजे नाना आपल्या गावची चेअरमन पद मिळली जाते तर तुम्ही चेअरमन पद स्वीकारता का मी म्हणलं मला काय नको वा तुम्ही दुसरं कोण निवडा तर विक्रम पाटलांनी बाणामाळी ठेवलं नाही तुमच्या शहरात पर्याय येत नाही बरं म्हणलं नाका का असं चला म्हणलं तर म्हणलं चला तात्याकडे म्हणजे तात्याकडे गेलो तात्याला ठेवलो त्या ठिकाणी आम्हाला ते बहाल केलं त्यांनी बहाल केल्यानंतर मग मला म्हणलं तुम्ही येऊन मला भेटा एक दिवशी म्हणलं काय हरकत नाही आता मला वाटलं काय बोलायचं त्या हिशोबाने आम्ही त्यांच्याकडे गेलो गेल्यानंतर म्हणले नाना तुम्ही मागसर्गी केली म्हणले या शब्दात तुम्हाला काय कळत नाही याच्यातला काय म्हणलं म्हणलं ठीक आहे नाही कळत म्हणलं मग मला केलं काय करा म्हणलं तुम्ही कर्ज कोणाला द्यायचं नाही माझ्याकडे आणायचे लोक आणि मी त्याला सांगा त्यालाच कर्ज द्यायचे आपल्याला सर्वच्या सर्व उमेदवार हे आपल्या सर्वसामान्य घरातील आहेत जनता कळून मोठे आता माणसं उभारायचे तर त्यांना काय खावं कळाला आणि त्यांनी एक एक वेळेस कर्ज दिले आम्ही शेतकऱ्यांना 2-2 वेळेस देऊ त्यांनी म्हणजे पिकाचं शेवटचं सर समज नाही आम्ही शेळ्यांना कर्ज देऊ गायांना कर्ज देऊ रोहितदासाच्या पाया पडून सांगत दादा ही ज्यांचा आमची गरीब आहे आणि या जनतेसाठी काय काय करता येईल तेवढं करा कारण आमचे लय सारे माणसं आहेत जेवढे गरीब माणसं आहेत त्यांना वाटतं आम्ही म्हणजे त्यांचं काय चालणार नाही तिथं सुटले तिथे जर परिसर खरेदी जाय तर गोगुलवाडीचं सरदवाडी जाते सरदवाडीचं कुसळवाड जाते नात्या मोठ्यांनी ह्याला कोळी करू नका विधायकांमध्ये जर 100 मत येणार ही फक्त मतदार करते
सगळी बाकी ठरती ही बोली कशी बाकी अरे काय झालंय ही अरे आम्ही होतो म्हणून तुम्ही जिल्ह्याला गेला पण आता तुमची पुढे ताकद जिल्ह्याला जायची नाही तुमच्या विचार करा अहो ह्या गावात तुम्ही आमच्यामुळं आला आणि आमच्या विरोधात उठता ही तुम्हाला तुमची जागा दाखवून दिल्याची घालाय